इडा पिडा टाळूनिया सुखी नांदते प्रजा सात काळजाच्या आतमध्ये नांदतो माझा बळीराजा आज शेतकरी दिन कृषी संस्कृतीचा बळीराजाचा खर तर सन्मान दिन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती सर्वप्रथम तमाम शेतकऱ्यांना त्यांच्या कर्तृत्वाला रत्र मानाचा मुजरा शेतकरी म्हटलं की जगाचा पोशिंदा असतो शेतकरी स्वतःच्या कुटुंबासाठी शेतकरी स्वतःच्या स्वार्थासाठी आयुष्यामध्ये काहीच करत नाही एक दाना जरी त्यांनी जमिनीत पेरला तर हजारो दाणे उगवण्याची फक्त ताकद त्या शेतकऱ्यांमध्ये आहे शेतकरी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन स्वतःच्या मुलाबाळांकडं त्यांच्या शिक्षणाकडं किंवा प्रगती हा विषय जिथं संपतो त्याच्या आतच शेतकरी खेळतो परंतु त्या शेतकऱ्याच्या कष्टाचं मूल कुठं होत नाही शेतकरी राब राब राबतो शेतकरी मुलाबाळांसारखं पिकाला जपतो जनावरांना जपतो आज त्या शेतकऱ्याची अवस्था काय शेतकरी जो पेरतो जो उगवतो त्या उगवलेल्या पिकाला धान्याला तरी हमी मिळतो का बाजारात शेतकरी दिन साजरा करत असताना शेतकरी जो पिकवतो त्याच्यापेक्षा तो जो दलाल आहे मार्केटमधला शहरामधला त्याच्यापेक्षा दुप्पट दहापट तो कमवतो हो शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसलेली बांडगुळ म्हणजे दलाल आज टोमॅटोला शंभर रुपये भाव मिळाला आजच्या एक जुलैला तर लगेच म्हणतात टोमॅटो टोमॅटोचे भाव वाढले पण तोच टोमॅटो साधारणतः एक महिन्यापूर्वी आणि दोन रुपये किलो होता कांद्याची तीच अवस्था आहे इतर धान्याचं तर बोलूच नका पालेभाज्या तर चर्चाच नाही करायची आसमानी सुलतानी संकट तर शेतकऱ्यावर सहज येतं मग तो मराठवाड्यातला शेतकरी असू द्या इकडला विदर्भातला शेतकरी असू द्या कोकणातला शेतकरी असू द्या पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी असू द्या सगळे निसर्गावर अवलंबून आहेत नाहीच पाऊस पडला धरणच कोरडी राहिली विहिरीच कोरड्या पडल्या करणार काय सोन्यासारखं का पीक उगवल्यानंतर वाढवलं पाणी दिलं सगळं झालं आणि अचानक वादळी पाऊस आला वेगळे वेगळे वादळ वेगळी वेगळी नावं सुद्धा धारण करून येतात आणि आखी जमीन भोईसपाट करून टाकतात त्या शेतकरी राजासाठी काहीतरी आहे का नाही पीक विमा कंपन्या वाटेल त्या पद्धतीनं विमा काढतात शेतकरी पण तो मोहबदला वेळेत मिळतो का एक रकमी मिळतो का कोण सरकार सरकार कुणाचाही असू द्या पण सरकार निर्णय घेत नाही कारण सगळे विमा कंपन्याच्या आसपास दलाली करण्यासाठी घिरट्या घालत असतात तर राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील कृषी मंत्री असतील कृषी आयुक्त असतील सचिव असतील आणि गावगाड्यातला तलाट्यापासून कृषी सेवकापर्यंत ही सगळी मंडळी शेतकऱ्यांशी निगडीत असतात मिळतं का दर्जेदार बी बियाणं मिळतं चांगली रासायनिक किंवा सेंद्रिय खतं मिळतात शेतकऱ्याला मान सन्मान तर सोडा हे तरी चांगलं द्या काल परवाच बातमी होती माध्यमांवर की बोगस बी बियाणांचा सुळसुळाट आणि कुणाच्या जिल्ह्यामध्ये राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या बर कृषी सेवा केंद्र असतात जे बी बीएनी ची दुकान असतात त्यांच्याकडून हप्ते कोण येतं कृषी मंत्र्याचं पीए आणि शेतकरी दिन कुणासाठी साजरा करायचा उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्यासाठी का फाशी घेणाऱ्या शेतकऱ्यासाठी कृषी दिन शेतकरी दिन साजरा कोणासाठी करायचा सगळंच भोसपाठ झालंय त्या शेतकऱ्यासाठी ज्याची मुलं शिक्षणापासून किंवा अस्मानी संकटापासून उद्ध्वस्त झालंय त्याचं सगळं त्याच्यासाठी गुन्ह्या गोविंदाचे सोन्याचे चांगले दिवस त्याच्या आयुष्यात येणार आहेत की नाही शेतकरी बारा महिने कष्ट करतो प्रामाणिकपणे शेष कष्ट करतो कुठल्या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये भ्रष्टाचार केलाय सांगा शेतीमध्ये शेतकऱ्यांनी भ्रष्टाचार केला आणि त्याची ईडी चौकशी लागली सांगा नाही मिळणार तुम्हाला कुठल्या शेतकऱ्यांनी बोगस बियाणं पेरलंय सरकारच्या धोरणाच्या असं कधी होतं का शेतामध्ये किसान आणि सीमेवर जवान बिचारे प्रामाणिकपणे कष्ट करतात शेतकरी ज्यावेळेस पेरणी करतो किंवा आऊत हा, हाकतो ह्या बांधाचे त्या बांधापर्यंत आणि त्या बांधाचे ह्या बांधापर्यंत किती खेटा खालतो किती रन काढतो त्याची किंमत नाही पण ती बारा माकड आणि तीन लाकडं याच्या भोवतणी सगळं ग्लॅमर आहे पण तेच ज्या वेळेस एखाद्या दुसऱ्या महिला खेळाडूवर अत्याचार झाले तर बोलणार नाही शेतकरी तसा नाही शेतकरी कुणावरही संकट असू द्या पहिल्यांदा धावून जातो एखाद्या ग्रामीण भागात गाव खेड्यामध्ये सुद्धा शेतकरी एखाद्या कुटुंबावर जर संकट आलं सगळे मदत करतात त्याला शेतकरी म्हणतात पण त्या शेतकऱ्याला तो नाशिकचा असू द्या संभाजीनगरचा असू द्या लातूरचा असू द्या इकडला सांगली सातारा कोल्हापूरचा असू द्या पुण्यातला असू द्या किंवा कोकण किनारपट्टीतला असू द्या कुठलाही 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 शेतकरी त्याला मान सन्मान किंमत नाही शेतकऱ्याच्या नावावर हजारो नेते तयार होतील शेतकऱ्याच्या नावावर सगळे सुपाऱ्या मारतील आणि शेतकऱ्याचीच पोरं चांगले शिकले तर अधिकारी पण होतील पण साहेब खुर्चीवर बसला की घात करायला सुरुवात करतो प्रशासनामध्ये जेवढी कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सचिवांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांचा बाप शेतकरी आहे लक्षात घ्या अदानी अंबानी टाटा बिरला मुलगा प्रशासनात नाही किंवा शेतकरी नाही मग असा असताना सुद्धा हीच अधिकारी जमात त्या शेतकऱ्यावर अन्याय करताना सगळ्यात पुढं असते लाठी मारायला पोलीस अधिकारी सुद्धा शेतकऱ्याचीच असतात शेतकऱ्यांना योजना कशा कागदावर मंजूर करून स्वतः कागदावर लाटायच्या ह्या सुद्धा शेतकऱ्याचीच पोरं खुर्चीवर बसल्यावर करतात आणि सत्ताधाऱ्यांचं तर बोलायचंच नाही शेतकऱ्यांच्या टाळे किंवा मड्यावरच लोणी चाटून 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 चाटून, चाटून खाण्यापर्यंत ही सगळी मंडळी प्रयत्नशील असतात शेतकरी सा, दिन साजरा करत असताना कृषी संस्कृतीचा आदर करत असताना आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकरी राजाला शेतकरी बापाला मान सन्मान मिळाला पाहिजे त्याच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे त्याच्या कष्टाला हमीभाव मिळाला पाहिजे त्याच्या घामाचं सोनं झालं पाहिजे आणि त्याला चांगले दिवस आले पाहिजेत हीच अपेक्षा करून आजच्या शेतकरी दिनाच्या कृषी दिनाच्या कृषी संस्कृतीच्या आपल्याला शुभेच्छा देत असताना इडापिडा टळो आणि बळीराजाचं राज्य येऊ एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद